तर अतिशय महत्त्वाची बातमी येते. साखळी उपोषणाचा 17वा दिवस असून 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या रोजी मंगळवारी तलाव यांच्या साफसफाई व सौंदर्यीकरण करण्यासाठी आम आदमी पार्टीनं साई मंदिर नवी मंगळवारी तलाव येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं होतं. मनपातर्फे अजूनही कुठल्याही प्रकारची आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही, त्यामुळे आम आदमी पार्टीतर्फे आज मुंडण आंदोलन करण्यात आलंय. या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी. आम आदमी पक्षाच्या वतीने इथे साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा 17वा दिवस आहे. आम्ही 23 तारखेला माननीय पालकमंत्र्यांना निवेदन दिलं, त्यांना सांगितलं की आम्ही 25 तारखेला इथे मुंडण आंदोलन करू, परंतु अजूनही प्रशासनाने किंवा पदाधिकाऱ्याने इथे दखल घेतलेली नाही. आणि आज आम्ही या प्रशासनाचा निषेध म्हणून इथे एक महिला श्रीमती लीना सुनील गजबिये, नंतर दुसरे आमचे उत्तर नागपूरचे आम आदमी पार्टीचा संयोजक श्री रोशन डोंगरे, तिसरे उत्तर नागपूरचे संपर्कमंत्री श्री नरेश महाजन, चौथे श्री येथील स्थानिक नागरिक गणेश गुन्नाडे आणि सेवक बारा पात्रे, अशा 5 लोकांनी इथे मुंडन करून या शासन प्रशासनाचा निषेध केला. आणि निषेध करून यापुढे जर आम्हाला लेखित आश्वासन मिळालं नाही किंवा आमच्याकडे जर प्रशासनाने दुर्लक्ष केलं, तर मात्र यापुढे आम्ही उग्र आंदोलन करू, एवढा इशारा या प्रशासनाला देण्यात येत आहे.